पुण्यातील पाचवा महत्त्वाचा गणपती म्हणजे केसरीवाडा. लोकमान्य टिळकांनी या केसरीवाडा गणपतीचं सुरुवात केली होती. आज या गणपती मंडळाचं देखील विसर्जन मिरवणूक बघण्यासारखा होता. दरवर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षीसुद्धा आम्ही 3 ढोलताशा पथकांच्या मिरवणूक आम्ही काढतो आणि एक साधेपणानेच केसरी गणेश उत्सवाची ओळख आहे आणि तीच परंपरा आम्ही पुढे चालू ठेवलेली आहे. 10 दिवस निर्णय उपक्रम हे केसरीवाड्यात घेतले गेले, म्हणजे मनोरंजनाचे कार्यक्रम असतील, काही चर्चासत्र असतील. जो दृष्टिकोन लोकमान्य टिळकांनी ठेवला होता सार्वजनिक गणेश उत्सव चालू करण्यामागे, तीच परंपरा पुढे चालू ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला. नाही, त्या काळात एक जनजागृती करण्याकरता हा उत्सव त्यांनी गणरायाला रस्त्यावर आणून एक सार्वजनिक रूप द्यायचा आवाहन लोकमान्य टिळकांनी केलं होतं. आणि यंदासुद्धा आपण आता बघतो आहे की ही एक इतकी मोठी शक्ती आहे या गणेशोत्सवाच्या माध्यमातून जमा झालेली की लाखोच्या संख्येने तरुण हे या उत्सवात सहभागी होत आहेत. आणि ही शक्ती निश्चितपणे जर का योग्यरीतीने त्याचा वापर केला गेला तर अनेक समस्या ज्या आता समाजापुढे आहेत त्याच्यावर काही ना काहीतरी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करता येईल. त्यामुळे सार्वजनिक रूप जे लोकमान्य टिळकांनी तेव्हा दिलं होतं आणि ते आज सुद्धा आपण बघतो की अनेक मंडळ आहेत जी वर्षभर नुसतं 10 दिवस पुरतं मर्यादित न राहून वर्षभर सगळे तरुण एकत्र येऊन काही ना काहीतरी सामाजिक कार्य हातात घेतात आणि हे अनेक मंडळांमध्ये बदल झाले. त्यामुळे निश्चितपणे मला वाटतं की जो विचार त्यांनी ठेवला होता तो काळानुसार बदलायलाही पाहिजे, पण तो सामाजिक कार्यात विचार तो बदललेला आहे आणि मंडळं त्याचं चांगल्या पद्धतीने पालन करतात. अनेक संकटं घरं सध्या देश आणि राज्यावर आहेत, अनेक समस्या सगळ्यांच्या पुढे उभ्या आहेत, मग त्या तरुणांपुढे असेल, आपल्या बळीराजापुढे आहेत, सर्वसामान्यांपुढे आहेत. निश्चितपणे बाप्पाला तो जसा सुख करताय तसं विघ्न हरताय. त्यामुळे जी जे विघ्न आत्ता आपल्या सगळ्यांपुढे आहेत दैनंदिन जीवनात जी विघ्न येत आहेत त्याच्यावर निश्चितपणे गणराया हा मार्ग काढेल आणि खूप चांगल्या पद्धतीने सुजलाम सुफलाम सगळ्यांचं आयुष्य घडेल एवढीच त्याच्यासाठी प्रार्थना करतो.